हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, तुमच्याकडे जर राशन कार्ड नसेल किंवा तुमचं राशन कार्ड हरवलं असेल किंवा खराब झालं असेल, फाटलं असेल, तर राशन कार्ड आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकतो. या संदर्भातला जियासुद्धा या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं तुमचं राशन कार्ड, म्हणजे ज्याला आपण शिधापत्रिका म्हणतो, हे कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं, मग ते APL असो, VPL असो, किंवा कोणतंही तुमचं कुठल्याही प्रकारचं रेशन कार्ड असो, हे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इझिली डाउनलोड करता येणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण राशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाईम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला कुठलंही ब्राउझर उघडायचं आहे, तुम्ही ही प्रोसेस तुमच्या मोबाईलवरती सुद्धा करू शकता. या ठिकाणी ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर महाफूड हे आपल्याला सर्च करून घ्यायचं. महाफूड सर्च केलं की एक नंबरला जी वेबसाईट येते, mahafood.gov.in, ही वेबसाईट आपल्याला सिम्पली ओपन करायची. या ठिकाणी आपल्याला ही वेबसाईट ओपन केल्यानंतर, वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर या ठिकाणी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली हे ऑप्शन पाहायला भेटतं. सिम्पली ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं, एक नवीन टॅब ओपन होईल. ह्या टॅबवरती आपल्याला नंतर तुम्हाला ह्या टॅबची सुद्धा मी लिंक खाली डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली, डायरेक्ट ह्या पेजवरती सुद्धा तुम्ही येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी राशन कार्डचं, या ठिकाणी नो युआर राशन कार्ड डिटेल्स म्हणून एक ऑप्शन आहे, तिथंसुद्धा तुम्ही राशन कार्ड डाउनलोड करू शकता. पण ह्यामध्ये आपल्याला जे पब्लिक लॉग इनचं ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलं आहे, तिथून मी तुम्हाला राशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. सो या ठिकाणी साईन इनवरती सिम्पली क्लिक करायचं. यामध्ये साईन इनवरती क्लिक केलं की पब्लिक लॉग इन यावरती क्लिक करायचं. पब्लिक लॉग इनवरती क्लिक केलं की सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. तर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी न्यू यूजर साइन अप हिअर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्याकडं आय हॅव अ व्हॅलिड राशन कार्ड अँड आय एम हेड ऑफ फॅमिली. जर तुम्ही स्वतः हेड ऑफ फॅमिली असाल आणि तुमच्याकडे राशन कार्ड आहे तर हा पर्याय चॉईस करायचा. या ठिकाणी आय हॅव राशन कार्ड अँड आय एम मेंबर ऑफ अदर दॅन हेड ऑफ फॅमिली, म्हणजे तुम्ही फक्त राशन कार्डचे मेंबर आहात तर हे या ठिकाणी चॉईस करायचं. तर मी या ठिकाणी हेड ऑफ फॅमिलीचं रजिस्ट्रेशन सो करणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर तुमचा 12 अंकी रेशनचा नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुमचा 12 अंकी नंबर या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर चेक रेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. थोडं असं बफरिंग होईल पेज, त्यानंतर तुमच्या राशनच्या डिटेल या ठिकाणी तुम्हाला शो करतील. या ठिकाणी जे हेड ऑफ फॅमिली आहे त्याचं आधार नंबर या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे आणि जो आधार नंबर आहे त्या आधार नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला ह्या इथं टाकून व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं युजर नेम जे आहे ते जनरेट करून घ्यायचं आहे. युजर नेम जनरेट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ह्या पेजवरती यायचं. या ठिकाणी रजिस्टर्ड युजर यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही युजर नेम टाकून किंवा पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता, किंवा तुमचं जे आधार नंबर आहे तो नंबर टाकून OTPद्वारे लॉग इन करू शकता, किंवा राशन कार्डच्या द्वारे तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. मी या ठिकाणी आधार नंबर थ्रू लॉग इन करणार आहे. सो या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड फिल करून या ठिकाणी सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTPवरती क्लिक केलं तुमच्या रजिस्टर्ड आधार नंबरला जो लिंक नंबर आहे त्या नंबरवरती या ठिकाणी OTP येईल. तो OTP सिम्पली या रकण्यामध्ये एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केलं की तुम्ही लॉग इन व्हाल. या ठिकाणी तुम्हाला राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तर ही तुमची डॅशबोर्ड असणार आहे. त्या डॅशबोर्डवरती तुम्हाला राशन कार्ड जर डाउनलोड करायचं असेल त्या ठिकाणी राशन कार्ड डिटेल्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढे नावं असतील ते नावं या ठिकाणी येतील. तुम्ही हेड ऑफ फॅमिलीचं जर लॉग इन असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या राशन कार्डमध्ये नाव कमी किंवा राशन कार्डमध्ये नाव तुम्ही ॲड करू शकता, किंवा तुमच्या कुठल्याही डिटेल्स या ठिकाणी चेंज करू शकता. आता राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तर या ठिकाणी तुम्हाला सिम्पली डाउनलोड युअर रेशन कार्ड हे एक ऑप्शन पाहायला भेटतं. ह्याच्यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड युअर रेशन कार्ड यावरती क्लिक करून या ठिकाणी जे पॉपअप येईल त्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या जो हेड ऑफ फॅमिली आहे त्याच्या आधार कार्डवरती एक पुन्हा OTP येईल. तो OTP या ठिकाणी सिम्पली आपल्याला एंटर करायचा आहे आणि सिम्पली या ठिकाणी व्हेरीफाय OTPवरती क्लिक करून तुमचं रेशन कार्ड जे आहे ते तुम्ही इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल. तर रेशन कार्ड डाउनलोड करून तुम्ही इझी या ठिकाणी कुठेही तुम्ही हे रेशन कार्ड वापरू शकता. जसं तुमचं ओरिजिनल रेशन कार्ड होतं तसं हे सुद्धा ओरिजिनल रेशन कार्ड असणार आहे आणि हे डिजिटली सिग्नेचर व्हेरीफाय असणार आहे. सो ह्याच्यावरती कुठल्याही ऑथॉरिटी सिग्नेचर सील शिक्का तुम्हाला घेण्याची गरज नाही.
जर तुम्हाला हवं असेल तरी तुम्ही या ठिकाणी शिक्कासुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही इझिली तुमचं रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता. अशा करतो दिलेली माहिती आवडली असेल, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.